भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व हैदराबाद मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून नांदेड जिल्ह्यामध्ये सतरा सप्टेंबरला पंच्याहत्तर हजार लोकांच्या लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला जिल्हा प्रशासनाने विविध संस्थांच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहीम हाती घेतली असून सार्वजनिक मंडळ सुद्धा यात पुढाकार घेणार आहेत महानगरपालिका विविध सेवाभावी संस्था आरोग्य सेवा यांच्या माध्यमातून पंच्याहत्तर हजार लसीकरणाचा हा संकल्प पूर्ण करू असं नांदेडचे जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटकर यांनी संकल्प क्ला जिल्ह्यातील या लसीकरण मोहिमेसाठी शहरी व ग्रामीण असे दोन भाग करण्यात आलेले असून सार्वजनिक गणेश मंडळांशी सुद्धा समन्वय साधला जाईल आणि ठिकठिकाणी थीक लसीकरणाचं हे शिबिर आयोजित केलं जाईल असं सांगण्यात <ुँँँँँँँँँँँँँणा> आलं राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणुकांची घोषणा केल्यानंतर आता ओबीसींना राजकीय आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय ओबीसींच्या आरक्षणासाठी राज्य सरकार अध्यादेश जारी करणार आहे मात्र सरकारच्या निर्णयावर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत सर्व निवडणुकी साठी नवा सा अध्यादेश लागू होईल याची सरकार खात्री देईल का असा प्रश्न विचारलाय ओबीसींना राजकीय आरक्षणाचा लाभ देण्यासाठी अध्यादेश काढणार असल्याचं राज्य सरकारने जाहीर केलं आहे मात्र पंकजा मुंडेंनी ट्विटरच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले सर्व निवडणुकीसाठी हा अध्यादेश लागू होईल याची खात्री सरकार देईल का आता लागलेल्या निवडणुकीत काढलेला अध्यादेश लागू होईल का असे प्रश्न मुंडेंनी विचारले तसेच पुढे ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत व्हावं ही काळाची गरज आहे असंही पंकजा मुंडे यांनी ट्विटरद्वारे मत मांडलं देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत देवस्थान असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्र प्रदेश सरकारने जाहीर आहे यादी या यादीमध्ये देशभरातून चोवीस व्यक्तींची नियुक्ती केली जाते महाराष्ट्रातून या यादीमध्ये शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले देवस्थानच्या ट्रस्ट सदस्यांच्या नियुक्तीसाठी देशभरातून मोठी चढा असते प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री थेट आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून ही नियुक्ती सुचवत असतात आणि त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि वाय काँग्रेसचे प्रमुख वाय एस जगनमोहन रेड्डी यांच्याशी फोनवरून संवाद साधला आणि महाराष्ट्रातून मिलिंद नार्वेकर यांची अधिकृत नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे बिहार पोलिसांनी खागरिया जिल्ह्यातून मंगळवारी एका तीस वर्षीय व्यक्तीला अटक केली या व्यक्तीच्या अटकेमागे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एक वेगळंच कनेक्शन समोर आलं अटकेत असणाऱ्या व्यक्तीच्या खात्यावर जमा झालेले पाच लाख पन्नास हजार रुपये त्याने परत करण्यास नकार दिलाय पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या खात्यावर हे पैसे जमा केल्याचा दावा करत या व्यक्तीने पैसे परत करण्यास नकार दिलाय मोदींनी प्रत्येक गरब व्यक्तीला पंधरा लाख रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्याचाच उल्लेख करून मला वाटतंय की माझ्या खात्यावर जमा करण्यात आलेले साडेपाच लाख रुपये हे त्या पंधरा लाख पैकीचा पहिला हप्ता आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात बिहारमधील प्रचार सभेत शब्द दिला होता असं दास यांनी म्हटलं दास यांच्या या सगळ्या अनुभवावरून सध्या देशभरामध्ये त्यांचा हा विषय चर्चेचा विषय ठरला भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे धर्माचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करणारे बनावट हिंदू आहेत असा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला होता काँग्रेसची विचारसरणी भाजप संघाच्या अगदी विरुद्ध असून यापैकी एकच विचारसरणी देशावर सत्ता गाजवू शकते असं अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त नवी दिल्लीमध्ये भाषण करताना राहुल गांधी म्हणाले मात्र आता या हिंदू विरोधी वक्तव्याप्रकरणी भाजप आमदाराकडून राहुल यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात येणार आहे भाजपचे भोपाळमधले आमदार रामेश्वर शर्मा यांनी राहुल गांधींच्या वक्तव्याचा निषेध केला आहे राहुल गांधीजी तुम्ही स्वतः हिंदू नसून तुमचे पूर्वजही हिंदू नव्हते आम्हाला हिंदू असण्याची लाज वाटत नाही नेहरू असतानाच देशाचं विभाजन झालं हजारो हिंदू मारले गेले देवाचे आभार माना की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला असं म्हणत राहुल गांधी यांच्यावरती शर्मा यांनी निशाणा साधलाय